डेंग्यूने घेतला अजून एका 18 वर्षीय युवकाचा बळी. नगरपरिषद आरोग्य आणि स्वच्छता विभाग कुंभकर्णी झोपेत. पुसद शहरातील छत्रपती शिवाजीवाडी येथील रहिवासी असलेले रामदेव दोडिया यांचा मुलगा गणेश रामदेव दोडिया वय अंदाजे 18 वर्ष याचा आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी डेंग्यू या आजाराने मृत्यू झाला. या 18 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या शहरात नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या उदासीन धोरणामुळे शहरात घाणीचे कचऱ्याचे साम्राज्य वाढत चालले आहे आणि यामुळे नागरिकांना डेंग्यूसारखा आजार होऊन त्या निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही अत्यंत खेदाची आणि चिंताजनक बाब आहे. शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढत असतानासुद्धा नगरपरिषद मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून बसली आहे. नगरपरिषदने जनतेचे 60 लाख रुपये खर्च करून नवीन फॉग मशीन आणण्यात आली, परंतु सदर मशीन ही आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंद पडली. अशा या नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे डेंग्यूमुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच शहरातील कचरा घाण ही सुद्धा जागोजागी दिसत असून नगरपरिषद मात्र हे कचरा आणि घाण साफ करण्यात दिरंगाई करत आहे. याबाबत हिंद न्यूजने नागरिकांशी चर्चा केली असता त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी हे फक्त AC रूममध्ये बसून बिल काढण्यात मग्न आहेत, बाकी त्यांना शहरातील नागरिकांची कोणतीही चिंता नाही. त्यांना शहरातील नागरिकांचा डेंग्यूने जीव जरी गेला तरी ते दोषी नागरिकांनाच ठरवणार. तसेच आता नगरपरिषद यांच्या भरोशावर न बसता आपली काळजी आणि आपल्या वार्डातील स्वच्छता आपणच ठेवावी लागेल अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. शहरातील किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर नगरपरिषद आरोग्य आणि स्वच्छता विभाग व मुख्याधिकारी हे लक्ष देणार आहे? नागरिकांच्या जीवाशी नगरपरिषद पुसद किती दिवस खेळणार? नगरपरिषद मुख्याधिकारी हे कधी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शहराची पाहणी करणार? असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहे. या सर्व प्रश्नांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी उत्तर द्यावे व शहरातील आणि प्रत्येक वार्डातील साफसफाई करण्यात यावी. शहरात प्रत्येक वार्डात फॉग मशीनने फवारणी करण्यात यावी. असे न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे नागरिक सांगत आहे. आता नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष देतील का की ते आता पण दुर्लक्षच करतील हे पाहण्यायोग्य आहे.